हाय हॅलो रिवान मी चैतू चैतू रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांसह मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे झटपट होणारा थोड्या वेगळ्या चवीचा वडा ही खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप एक टेस्टी रेसिपी आहे आणि हा एक वड्याचा नवीन प्रकार आहे हा एक चहाचा नाश्ता आहे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा असं कोरडं स्नॅक्स म्हणून खाल्लं तरीही चालेल चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी बाऊल घेतलेला आहे आणि हा एक मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक अख्खा कांदा एक बारीक चिरून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आता आपलं मीठ टाकून झालेलं आहे आता हा कांदा छान असा हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मीठ या कांद्याला लागलं जाईल आणि तो कांदा असा सुट्टा करून घ्यायचा आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा चांगला कांदा आपला मिक्स करून झालेला आहे हा कांदा आपला दहा मिनिटासाठी असाच आपण झाकून ठेवायचा आहे मीठ लावलेला कांदा आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा कांद्याला पाणी सुटलेलं आहे कारण आपण याला मीठ लावून ठेवलं होतं आता छान असं आपला कांदा नरम झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे इथे मी दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे इथे तुमच्या चवीप्रमाणे मिरची घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घेतली तरीही चालेल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे इथे तुम्ही जाडसर आलं लसूण चिरून टाकलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला जाडसर आवडत नसेल तर तुम्ही पेस्ट वापरली तरीही चालेल दोन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे म्हणजेच चण्याचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे आता आपलं पीठ टाकून झालेलं आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आता हे छान असं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन तुम्हाला दिसत असेल बघा आता आपलं पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे ही एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं पीठ आहे तुम्ही चक्कीवरती म्हणजेच गिरणीतून दळून आणलं पीठ तरीही चालेल आता आपण यामध्ये थोडं थोडं पीठ टाकत टाकत हे मळून घेणार आहोत सगळं एकदम पीठ टाकायचं नाही नाहीतर ते जास्त होईल थोडं थोडं टाकत टाकत आपल्याला अंदाज येईल तोपर्यंत ते पीठ टाकत जायचं आहे जेणेकरून छान असा एकदम गोळा तयार होईल आता अजून थोडंसं घेणार आहोत आपण आता हे आपली अर्धी वाटी पीठ घेऊन झालेलं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तांदळाचं पीठ सगळ्या आपल्या कांद्याला लागलं ला जाईल आता तुम्हाला दिसत असेल बघा आता एकदम हे कोरडं झालेलं आहे आता आपलं अर्धी वाटी पीठ शिल्लक आहे जा, ले ले थोड़ा -थोड़ा हे तुमच्या आवडीनुसार आहे जर तुम्हाला जास्त पीठ हवं असेल तर तुम्ही ही अर्धी वाटी राहिलेलं वापरलं अजून तरीही चालेल नाही तर अर्धी वाटी पुरेसं होत आपल्या या रेसिपीसाठी आता आपण पाणी थोडं थोडं घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही अंदाज घेत घेत हे पीठ मळायचं आहे फक्त आपला एक गोळा तयार झाला पाहिजे इतकंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल गोळा आपला तयार व्हायला लागलेला आहे आता थोडंसं आपण अजून यामध्ये पाणी घ्यायचं आहे जेणेकरून एक चपातीचा आपला गोळा कसा तयार होतो त्याचप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे कारण हा एक चहाचा नाश्ता आहे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून खाल्लं तरीही चालेल करायलाही खूप सोपी आहे झटपट होणारी पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा पाणी आपलं वापरून झालेला आहे दोन सा ते तीनच चमचे यामध्ये आपण पाणी वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपला गोळा छान असा तयार झालेला आहे आता हे पीठ आपण दहा मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे आता आपली दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे एकदम मऊ असा गोळा आपला तयार झालेला आहे आता या गोळ्यांमधला आपण थोडासा भाग घ्यायचा आहे आणि आणि याप्रमाणे असा असा गोलाकार त्याचा आकार करून घ्यायचा आहे एकदम बॉलसारखा गोल करायचा नाही या प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा चपटासा आकार तयार करून घ्यायचा आहे आता हे सगळेच गोळे आपण अशा चपट्या आकाराचे तयार करून घेणार आहोत जरी तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावलं हाताला गोळा करताना तरीही चालेल आता अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत ते एका मी प्लेटमध्ये ठेवलेले आहे छान असे एका कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि हा आता जो वडा पण केलेला आहे तो या तेलामध्ये सोडायचा आहे जेवढं आपलं तेल असेल त्याच्या प्रमाणात आपण वडे सोडून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान असे तळले जातील कमी तेलात जास्त वडे अजिबात सोडायचे नाहीत नाहीतर ते तुमचे छान असे फ्राय होणार नाहीत सो आता इथे मी चार वडे सोडलेले आहेत आता, आहे आता वड़े एक फ्लेम नाही नाही ते सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत आता हे वडे आपण पहिल्यांदा एका बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आणि हे हाय फ्लेमवरती फ्राय करायचे नाहीत नाहीतर ते लगेच करपले जातील आणि ते आतल्या बाजूने शिजणार नाहीत आता तुम्हाला दिसत असेल बघा एका बाजूने थोडेसे क्रिस्पी झालेले आहेत म्हणजेच लालसर झालेले आहेत आता हे आपण पलटून घ्यायचे आहेत तर सगळ्या बाजूने असे लालसर होईपर्यंत ते आचेवरती आपण फ्राय करणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असे आपले वडे फ्राय झालेले आहेत अशाच प्रकारचे आपण सगळे वडे फ्राय करून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या इन्स्टाईला अजून फॉलो केले नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे ते तर तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे अशा प्रकारे आपले वडे फ्राय करून झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले वडे अशाच प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपले कांदा वडे तयार झालेले आहेत म्हणजेच अनियन वडे तयार झालेले आहेत हे वडे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबर खाल्ले तरीही चालतील किंवा एका चहाच्या चाहा घोटाबरोबर जरी हे खाल्ले तरीही चालतील खूप छान याची टेस्ट लागते चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा